इचलकरंजी नजीक रांगोळी इथं मटका अड्ड्यावर छापा टाकताना पोलिसांच्या पथकावर जमावाने दगडफेक केल्यानं एक पोलीस कर्मचारी जखमी झाला पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवलं आणि दगडफेक करणाऱ्या तेरा जणांना ताब्यात घेतलं या घटनेनंतर रांगोळी गावात मोठा जमाव जमल्यानं तणावाचं वातावरण होतं ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली दरम्यान अटक केलेल्या तेरा जणांना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी नजीक रांगोळी इथं माळभाग परिसरात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांना समजली त्यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले त्यानुसार इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक इरगोंडा पाटील आणि हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं या मटका अड्ड्यावर छापा टाकला कारवाईची चाहूल लागताच अचानक मोठा जमाव जमला यावेळी जमाव आणि पोलिसांमध्ये वाद झाला आणि जमावानं पोलिसांवर दगडफेक केली यामध्ये निलेश भोसले हा पोलीस कर्मचारी जखमी झाला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या संशयितांची धरपकड सुरू केल्यानं त्याला काही महिलांनी विरोध केला अखेर याप्रकरणी प्रदीप कांबळे महादेव कांबळे तानाजी फरागटे किरण अभंगे दगडू कांबळे भरत कांबळे गुलाब शिंदे मारुती आदमाणे राजेंद्र शेळके किरण माने सुधाकर आवळे सौरभ जाधव कयूम मुझावर या तेरा जणांना अटक केली असून मटका बुक्के शीतल इजारे संतोष कुपटे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान अटक केलेल्या तेरा जणांना न्यायालयानं पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे